दैनिक चालू वार्ता, एक पाऊल सत्याच्या शोधात, साथ तुमची, काम आमचं। वेगवेगळे प्रकारचे कलम यावर लागू होऊ शकतात। जर हथियार दाखवून कोणी करत आहे, कोणी 302 ची भाषा करत आहे, कोणी अश्लील शिविगाळ करत आहे, तर प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळी वेगवेगळे कलम आहे। जसं 294 आहे अश्लील शिविगाळसाठी। जर कोणी पर्टिक्युलर स्त्री संबंधाने त्याने सांगितलेले आहे तर 354A होईल। जर तो त्यामध्ये जर असा प्रकारची गोष्ट झालेली आहे की त्यामध्ये 302 ची भाषा करण्यात आलेली आहे तर 506 होईल। असा प्रकारचे वेगवेगळे सेक्शन्स, वेगवेगळे कलम यामध्ये लावता येईल। आणि जर त्याने दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असेल तर यांच्यावर, आणि बारंबार करत असेल तर बारंबार गुणानंतर त्यांच्यावर आणखीन कारवाई होऊ शकतात। जसं तळीपारची, MPDAची, आणि त्यांचे जे हे आहे सोशल मीडिया ते स्ट्रक डाऊन केला जाऊ शकतो, जसं आम्ही या केसमध्ये केलेले होते। ते नवीन बनवू शकतात पुन्हा, पण पुन्हा स्ट्रक डाऊन केला जाईल जेव्हा आम्हाला कळेल। तर त्याच्यामुळे त्यांचं जे सोशल मीडियाचा गैरवापर चाललेला आहे ते त्याच्यावर एक आळा बसेल। कारण सोशल मीडियाचा गैरवापरमुळे जे अपप्रवृत्ती प्रसारित होत असेल तर ते, आणि अपप्रवृत्तीमुळे अपराध किंवा गुन्हे वाढत असेल तर ते आम्ही बर्दास्त करणार नाही आणि ते योग्य तो कलमाखाली आपण कारवाई करणार। आवाहन करतो की सोशल मीडिया तेव्हा गरजेचे आहे जेव्हा आपण सोशल मीडियाचा चांगला वापर करतो लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी। वर्ल्ड इज ए ग्लोबल विलेज, पण फक्त व्हॅलिडेशनसाठी काही एक उच्चापती गोष्ट करणे क्रमप्राप्त नाही आहे। कारण सोशल मीडियामुळे तुम्ही तुमचं अशी ओळख तयार होत नाही जे स्थायी असतो, ते अस्थायी असतो, टेम्पररी असतो। आणि हे जे व्हॅलिडेशनमुळे तुमचं जर एक डिझीज तयार होते की तुम्ही प्रत्येक वेळेस किती व्हॅलिडेशन मिळालेले आहे याचे पाठीमागे तुम्ही धावतात, तर या व्हॅलिडेशनच्या चक्करमध्ये पडू नये। आता तुम्हाला शिकण्याची वेळ आहे, तुम्हाला कर्मठ होण्याची वेळ आहे। तुम्ही योग्य जागेपर्यंत पोहोचा आणि नंतर तुम्ही या जागेवर काय चांगले काम करत आहात त्याला सोशल मीडियावर तुम्ही प्रसारित करावा, ते चांगला होईल तुमच्यासाठी।